यवतमाळच्या महागावीतील शिवभोजन केंद्रावरील थाली शौचालयात धूत असल्याप्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली आणि त्यानंतर चौकशीस सदर प्रकार खरा आढळून आल्याने हे शिवभोजन केंद्र रद्द करण्यात आले होते. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सीएमओ कार्यालयाने चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने महागाव तहसीलदारांना आदेश दिल्यानंतर 3 सदस्यीय पथकाने त्रिमूर्ती महिला बचत गटाद्वारे चालविण्यात येत असलेल्या या शिवभोजन केंद्रावर जाऊन तपासणी केली. यावेळी तेथील भांडी शौचालयात धुतल्या जात असल्याचे धक्कादायक तथ्य पुढे आले. यावेळी पथकाने संचालिका सुरेखा नरवाडे, लाभार्थी व कर्मचाऱ्यांचे देखील बयान नोंदविले. शिवाय सीसीटीव्ही फुटेज व व्हिडिओ चित्रीकरण ताब्यात घेऊन संचालिकेला नोटीस दिली गेली व हे केंद्र रद्द करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रभावाने काढले. दरम्यान या किळसवाण्या प्रकारामुळे शासनाच्या या शिवभोजन केंद्रावरून गोरगरीब जनतेच्या आरोग्याशी कसा खेळवतो हे मात्र उघड झाले आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हा प्रशासन गंभीर नसल्यानेच हे असले संतापजनक प्रकार घडत असल्याच्या प्रतिक्रिया इथे उमटत आहे. या प्रकरणामध्ये निरीक्षण अधिकारी, महसूल आयुक्त सिद्धार्थ आणि पुरवठा निरीक्षक यांच्या पथकाने तपासणी केलेली आहे. सदर प्रकार खरा असल्याचे आढळून आलेला आहे. या अनुषंगाने अहवाल प्राप्त झाल्यामुळे मी तत्काळ प्रभावाने सदर केंद्र रद्द करण्याचे आदेश करीत आहे.